सुरज तातोडे आणि ऍडव्होकेट सतीश उके यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत. सुरज तातोडे यांची मानसिक प्रकृती बिघडली असून त्यांना काही लोकांकडून भ्रमित केले जात असल्याची प्रतिक्रिया सुरज यांचे धाकटे बंधू नीरज तातोडे यांनी दिली आहे. मी नीरज दामोदर तातोडे सुरज तातोडे यांचा छोटा भाऊ सबका आणि माझ्यावर लहान एक भाऊ आणखी एक मोठा आहे बळी तातोडे यांनी हे जे साहेबांवर आरोप केले अत्यंत खोटे आहे. त्याला त्यांच्या मागे वंकुळे साहेबांचे राजकारण खराब करण्यासाठी कोणी ना कोणी षडयंत्र करत हे त्यांच्यावर आरोप टाकले आहे अत्यंत खोटे आहे. आणि ज्या व्यक्तीने आम्हाला नायण्याचं मोठं केलं मावशी साहेबांची मिसेज ज्योती बावनकुळे हे माझी सख्खी मावशी आहे यांनी आम्हाला आई वडील वारले तेव्हा आई वडिलांचं प्रेम दिलं लायण्याचं मोठं केलं त्यांच्या विरुद्ध कसा कुठं आरोप करत आहे हेच कळत नाही. आणि त्यांची तब्येत खराब झाली होती मागे त्यांना एलेक्सिस मध्ये ऍडमिट केलं तर आजपर्यंत साहेबांच्या डोळ्यात कधी पाणी बघितलं नाही आम्ही त्या टाइमवर त्यांच्या डोळ्यात पाणी बघितलं इतकं प्रेम त्याच्यावर करत होते आणि करते. त्याच्यानंतर न्यूरॉन मध्ये दवाखान्यात ऍडमिट केलं तिथे साहेबांनीच पूर्ण खर्च केला त्यांच्या दवाखान्याचे की सगळा आणि त्यांना त्यांच्या सुरज तातोडे यांना कोणी ना कोणी भ्रमित करीत आहे. महाराष्ट्र न्यूज चॅनल साठी रोशन बोकडे नागपूर.